काँग्रेस पक्षाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या, संगमनेर नगर परिषदेच्या माजी नगरसेविका सौ प्रमिला रामनाथ अभंग यांची संगमनेर शहर महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली। सौ प्रमिला रामनाथ अभंग यांनी शहरातील काँग्रेस पक्षासाठी मोठे योगदान राखले आहे। काँग्रेस पक्षाच्या एकनिष्ठ महिला कार्यकर्त्या म्हणून देखील त्यांचा नामोल्लेख आहे। सौ प्रमिला रामनाथ अभंग यांची या पदावर नियुक्ती झाल्यानंतर अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे। भावसा न्यूजशी बोलताना त्या म्हणाल्या, नमस्कार, मी प्रमिला रामनाथ अभंग, सूर्यक्रांती ज्योतिषराव फुले, सावित्रीबाई फुले, राजजाऊ माता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथम वंदन करते। तसेच शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड केली। तसेच महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, डॉक्टर आमदार सुधीरजी तांबे, शहराच्या पहिल्या नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे, इंद्रजित भाऊ थोरात, विश्वासराव मोरतडक, जिल्हा तालुका अध्यक्ष अर्चनाताई बालोडे, सरचिटणीस निर्मलाताई गुंजाळ, शहरोताई, माझ्या सर्व महिला भगिनी शहरातल्या यांनी सहकार्य केलं त्यांचे मी आभार मानते। तसे आपल्या आमच्या सर्वांच्या लाडक्या मैत्रीण अंजलीताई मुळे यांनी जी 5 वर्ष शहराच्या कारकिर्दीत समाजाची जी सेवा केली आणि त्यांनी कार्य पार पाडले त्यांचे मी आभार मानते आणि यशस्वीपणे रीतीने गाजवले। आपल्या साहेबांनी जे काम आपल्या मला माझ्यावर सोपवले आहेत ते मी यशस्वीरीतीने पूर्ण करेल, प्रयत्न करीत राहील। तसेच ताईंचे मार्गदर्शन मिळो अशी मी त्यांना विनंती करते आणि त्यांचे आभार मानते। आपले माझ्या सर्व नगरसेविका शहरातले कार्यकर्ते यांचे मी आभार मानते। नगरसेविका असताना मी आत्ता जे साहेबांनी नगरसेवकपद माझ्यावर जबाबदारी दिली ते 2 टर्म नगरसेवक असताना मी माझ्या कामाचे थोडासा आढावा मी तुमच्या पुढे सांगते। जेव्हा मी 2001 मध्ये नगरसेविका झाले ज्यावेळेस आम्ही नगरपालिकेच्या जे महिला बालकल्याण सभापती म्हणून मी 2 वेळेस कामकाज केलं आणि त्या कामकाजामध्ये करत असताना शहराच्या नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे यांनी मला सतत मोलाचे सहकार्य करत राहिले आणि 8 मार्च 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती साजरी करत असताना आम्ही शहरातल्या सर्व गोरगरीब महिला जे काम चांगलं करतात त्यांचं फळ त्यांना मिळालेच पाहिजे ही ताईंपर्यंत मी सारखी बोलत राहिले आणि त्यांनी मला सहकार्य केलं। त्या सहकारातूनच मी माझ्या सर्व नगरसेविका नगरसेवक हे सर्वांनी मला साथ देत राहिले आणि त्या कामालाच मी 5 ज्या मी ताई आणि सर्व नगरपालिकेच्या बॉडी मिळून आम्ही त्या 5 महिलांचे सत्कार त्यांचे दरवर्षीप्रमाणे करत राहिलो। त्यांचं फळ हे ते गोरगरीब सामान्य असतात त्यांचे पद मिळालेच फळ मिळालेच पाहिजे अशी माझी अपेक्षा होती आणि नगरसेवक असताना मी एक खरंच सांगेल जनतेला, कारण ताईंचा आदर्श तो माझ्या पुढे आहेच, पण मी ज्यावेळेस नगरसेविका झाले असताना आपले दादा साहेब यांनी आम्ही नगरसेवक असले का ते दरवेळेस आम्हाला दर 8 दिवसातून नगरपालिकेचा आढावा घ्यायला बोलवायचे, काम काय चाललं, कसं चाललं ही चौकशी करायची, पण त्यांची एक शिस्त होती ती शिस्त मी आज कधीच विसरणार नाही मी तुम्हाला सांगू शकते। तेव्हा जायचो ना आम्ही तेव्हा ते आम्हाला विचारायचं, बाई तुम्ही माझ्या लेकीचे, तुम्ही नगरपालिकेत काम करताना असताना तुम्हाला कोणीतरी बोललेली आपले कुटुंब म्हणून चालायचं, कुटुंबात जसं आपण सांभाळून घेतो तसं आपले नागरिक मतदार हे एक आपलं कुटुंबचे, कुटुंबात जसं कसं असतं आपल्याला कुणी चुका झालं तर बोलतं, चांगलं झालं सबस पाठ देते, तसेच आपले मतदार असतात, तसेच त्यांचे आदर्श मी डोळ्यापुढे ठेवला आणि मी ते चालत राहिले। माझे पती रामनाथ अभंग यांनी मला दादा नेहमीच वाणी मला शिकवून दिली, कुटुंब हे मतदार आहे, मतदारच आपले कुटुंब आहे आणि त्यांचंही तू घर सांभाळते तसं कुटुंब मतदारही तू सांभाळायचं, ती त्यांचाही आदर्श मी पुढे घेऊन चालत राहिले। मी ज्यावेळेस नगरसेवक असताना आपल्या किशोरवयीन मुलींचे व्याख्यान घेतले, जे जे मोठे आपले साहेब असतील त्यांनी त्यांना बोलवून मी आपल्या किशोरवयीन मुलांच्या मुलींसाठी व्याख्यान घेतले। परत आपले वृक्षारोपण असेल, वृक्षारोपणचे कार्यक्रम जे असेल स्वच्छता मोहीम
ताईंच्या मार्गदर्शनाखाली जे राबवत होते त्यांना आम्ही सर्व नगरसेवकांनी साथ दिली. बँक आपल्या गोर माझ्या प्रभागातल्या महिला खूप गरीब होत्या आणि त्यांना बँकेतले व्यवहार बचत गट चालवत असताना त्यांना बँकेचे व्यवहार कसे करावे हे माहीत नव्हतं. पण त्याच्या माध्यमातून मी गरिबांपर्यंत पोहोचले. मी एक व्याख्यान आणलं, ते व्याख्यान त्यांना दिले आणि त्या आज त्यांच्या पायावर उभ्या राहिल्या. हळदी कुंकाचे कार्यक्रम असेल, हळदी कुंकाचे कार्यक्रम करत असताना जे आम्ही 3 जानेवारी आणि हळदी कुंकू हे एकत्र करायचं, 8 मार्च सगळे मिळून काम करत असताना आज मला रचनाताई मालपाणी यांनी खूप मोलाचे साथ दिले आणि आपल्या स्टेडियमवरच्या धात्रक मॅडम यांचेही सहकार्य लागले मला. मग आमच्या ज्या प्रभागात काम करत असताना सर्व कार्यकर्ते माझ्या शहरातल्या मैत्रिणी पदाधिकारी अर्चनाताई असेल, हिमाताई असेल, चकोरताई असेल, सर्व माझ्या भगिनी मैत्रिणी यांच्या सगळ्याच मोलाचे साथ लागले. माझे त्याचबरोबर माझे कुटुंबाचं तर सगळंच मेन पाया असतो. माझे माहेरचे सासरचे सर्व कार्यकर्ते सगळ्यांनीच मिळून मला जे नगरसेवक पदाचे असताना कामात योगायोग मोलाचे साथ दिली त्यांचे मी सगळ्यांचेच खरंच आभार मानेन. आणि जे आज आपण म्हणतो सावित्रीबाई फुले यांना शिक्षणाची जी गंगा महात्मा फुलेंनी दिली, तसेच आज मी सांगेल तुम्हाला एवढंच खरं सांगेल तर जे आज माझे पती रामनाथ अभंग यांनी मला आज माझं ग्रॅज्युएशन पूर्ण करण्याची संधी दिली, मी त्यांचे खरंच आभार मानेन. आता मी MA शिक्षण घेत आहे आणि आज मी जे सावित्रीबाई मला दुर्गाताई मला सांगतात सावित्रीबाई फुले प्रमिला अभंग सावित्रीबाई फुले, पण मी ताई एवढंच म्हणेल जे सांगेल मी माझ्या शहरातल्या नागरिकांना. आज खरं सावित्रीबाई ज्यांनी जे पुरस्कार शिक्षणाचे पुरस्कार मिळवले तर आज खरं सावित्रीबाई मी म्हणेन का दुर्गाताई सावित्रीबाई फुले हे, कारण आज जे मान सन्मान जो मिळतो दुर्गाताईंना जे पुरस्कार घेतले त्यांनी आणि त्यांच्या भाषणे आज जे आम्ही व्यासपीठावर जे सर्व महिला पदाधिकारी महिला जे भाषण करू शकतो ते ताईंमुळं शक्य करू शकतो. आणि खरंच मी ताईंना सावित्रीबाई फुले म्हणत त्यांचा आदर्श आमच्यावर खूप खूप राहू दे आणि मी सर्वांचे आभार मानते आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते सर्वांना. जय हिंद जय हिंद.